शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद शिंदेंकडेच ठेवण्याचा वाढता सूर, नरेश म्हस्के, संजय शिरसाट, भरत गोगावलेंची बॅटिंग, तर निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नव्हता, रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर. मातोश्रीवरील बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार, मागील फुटीचा अनुभव पाहता ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी दिल्लीला रवाना होणार, मुख्यमंत्रीपदाबाबत महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता. भाजपकडून मुख्यमंत्री निवडीची घाई नाही, आधी संसदीय बोर्डाची, मग नवनिर्वाचित आमदारांची आणि शेवटी महायुतीची बैठक होऊन मुख्यमंत्री निश्चित करणार. कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट, भाजपचे नेते राम शिंदे यांचा आरोप, अजित पवारही सहभागी असल्याचा शिंदेंना संशय. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला, सभा झाली असती तर निकाल वरखाली झाला असता, रोहित पवारांची कबुली. सख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करण्याचं काहीच कारण नव्हतं, युगेंद्र कधीच राजकारणामध्ये नव्हता, बारामतीच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या कान पिचक्या. पवारांच्या गटामधले काही आमदार आमच्या पक्षामध्ये येतील, अजित पवारांच्या गटाचे प्रतोद अनिल पाटील यांचा दावा, जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीच्या तीनही पक्षामध्ये मंत्रीपद राखीव असेल अशीही ऑफर. भाजपसोबत जाणं ही चूक, शिवतीर्थावरील बैठकीमध्ये मनसेच्या पराभूत उमेदवारांची राज ठाकरेंच्या समोर नाराजी, ईव्हीएमच्या संदर्भातही प्रश्न उपस्थित. अदानींच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. मेहकरच्या माळीपेठ भागामध्ये दोन गटात तुफान, दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, 21 दंगेखोर ताब्यात, मेहकरमध्ये कडकडीत बंद, कलम 163 लागू. आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी जिंकली, 295 धावांनी दणदणीत विजय, बुमरा सिराजच्या माऱ्यापुढे कांगारूंची भंबेरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.